मित्रों नमस्कार। बांबू मध्ये जी काय माझी अक्कल आहे ती स्वानुभवाची आहे। बांबू विषयी पुस्तक लिहिलेले किंवा बांबूची नर्सरी चालवणारे जे सांगतात त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही, पण माझं जे स्वानुभव आहे त्याच्यामधून मला जे वाटतं ते लोकांपर्यंत पोहोचवावं ह्यासाठी हा माझा प्रयत्न चालू आहे। शेती करत असताना शेतीमध्ये नवीन उतरू पाहत जे लोक आहेत त्यांना एक निगेटिव्ह फीडबॅक लोकांकडून मिळतो की शेती ही गोष्ट खूप अवघड आहे, परंतु ते तसं नाही आहे। आणि मी तर जंगल फार्मिंग, शेताला जंगल बनवा हा कन्सेप्ट माझा आहे। आणि शेताला जंगल बनवताना त्यामध्ये खूप काय त्या माणसाला डिग्री ॲग्रिकल्चर डिग्री असावी किंवा त्याला शेतीचा अनुभव असावा असं काही नाही। जंगल बनवताना त्याला मेन दोनच गोष्टीची गरज आहे, ते म्हणजे त्यानं व्यवस्थित रोपाची निवड करणं, ते खड्डा करणं, ते रोप त्याच्यामध्ये टाकणं खड्ड्यात, म्हणजे रोप व्यवस्थित लावणे आणि त्याला पाण्याचं व्यवस्थित व्यवस्थापन करणे, ह्या दोनच गोष्टीवर त्या जंगल फार्मिंगचं यश अवलंबून आहे। बांबू फार्मिंग करत असताना बांबू हे तर गवतच आहे, बांबू हे फास्ट वाढणारं गवत आहे। आणि आपण तुम्हाला माय कॉमन सेन्सच्या आधारे हे माहीतच आहे की गवत कुठेही येतं, तसा बांबू हा कुठेही येतो, फक्त आपल्याला त्याला कमर्शियल करायचं आहे त्याच्यामुळं, आणि त्याला त्याची ग्रोथ ही फास्ट व्हावी म्हणून आपल्याला त्याला पाणी द्यायचं आहे। जिथं गवत येतो तिथं बांबू येतो, त्याच्यामुळं त्याच्यात एक्सपर्टाईज खूप त्याचा अभ्यास करावा असं नाही, केला त्यात काय वाईट नाही। परंतु बांबू फार्मिंग करत असताना किंवा बांबूचं फॉरेस्ट करत असताना चांगले डेव्हलप्ड रोपं नेणे आणि ते आपल्या जमिनीत लावणे आणि त्याचं पाणी व्यवस्थापन करणे, थोडीशी घन लागवड केल्यामुळं आपला जो इतर खर्च असतो मशागतीचा असेल खुरपणीचा असेल तो शून्य होतो। त्यामुळं माझा घन लागवडीवर भर आहे, कारण ग्रामीण भागामध्ये किंवा जो कोणी शेती करत असेल त्याला शेती करणं पेक्षा त्याला मजुराचा प्रश्न थोडा ग्रामीण भागामध्ये जास्त यायलेला आहे। त्यामुळं मी थोडासा घन लागवडीचा पर्याय मी स्वतः आधी केला आणि त्याचा अनुभव मी तुम्हाला शेअर करत आहे। आणि त्याच्यामुळं माझी तळमळ ही आहे की तुम्ही शेताचं जंगल करायचं, चांगली व्हरायटीचे रोपं न्यायचे, शेताचं जंगल करायचं आणि त्याला व्यवस्थित पाणी व्यवस्थापन करायचं। आणि मी एकदम आत्मविश्वासपूर्वक सांगतो की इतर कुठल्याही पिकापेक्षा इतर कुठल्याही फळबागेपेक्षा बांबूचे पैसे हे निश्चितच बिगर डोके दुखीचे कमी लक्ष देऊन फक्त पाणी व्यवस्थापन व्यवस्थित करून छान होतात, त्याला कुण्या तज्ज्ञाकडे जायची गरज नाही आहे। थोडासा बेसिक अभ्यास तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून
आणि अजून भरपूर आहेत असे जे की यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही त्या बांबूचा जेवढा बेसिक तुम्हाला रिक्वायरमेंट आहे अभ्यास करायची तेवढा करून बांबूचं छानपैकी फॉरेस्ट निर्माण करा. कारण भारताला 10 ते 20 हजार कोटी रुपयांचा बांबू दरवर्षी इम्पोर्ट करावा लागतो. तोच पैसा जो आपला बाहेर देशात जातो तो आपल्या खिशात आणण्याचा हा माझा प्रयत्न आहे आणि तो खूप सोप्या पद्धतीनं आपल्या खिशात येऊ शकतो हा माझा आत्मविश्वास आहे. धन्यवाद.